तुम्ही बघत आहात नाशिक ENT 24/7 दंग नाशिक अथांग नाशिक। हाय मित्रांनो, तुझं नाव काय? योगेश। हा एक गेम शो आहे जिंका नाशिक जिंका। मी तुम्हाला 3 प्रश्न विचारेल, जर तुम्ही माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तुम्ही जिंकू शकता 10 रुपये, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तुम्ही जिंकू शकता 100 रुपये आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तुम्ही जिंकू शकता 1000 रुपये। तर तू तयार आहेस योगेश? योगेश शिवाटी, पहिला प्रश्न आहे, भोजापूर येथे कोणत्या देवाचे प्रसिद्ध मंदिर आहे? 1 मिनिटाचा अवधी तुझ्याकडे। काही हरकत नाही, आपण त्याच्या मित्रासोबत खेळूया। तुझं नाव काय? अक्षय। अक्षय चिवाटी, पहिला प्रश्न आहे, नाशिक जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? नाशिकचाच आहेस ना? काही हरकत नाही अक्षय। तुझं नाव काय? पार्थ। तर पार्थ, मला सांग, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ओझरची स्थापना केव्हा झाली? काही हरकत नाही। तुझं नाव काय? सचिन चिवाटी, पहिला प्रश्न आहे, नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे? चांगला प्रयत्न केला आहे पण तुझं उत्तर चुकलंय, काही हरकत नाही। तुमचं नाव काय? श्वेता। श्वेता, श्वेता मला सांग, गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे? गोदावरी। श्वेताचं उत्तर अगदी बरोबर आहे, टाळ्या झाल्या पाहिजे श्वेतासाठी। श्वेतासाठी दुसरा प्रश्न आहे, श्वेता मला सांग, त्र्यंबकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला आहे? विचार करू शकतेस? 100 रुपयाचा सवाल आहे श्वेता। काही हरकत नाही, आपण श्वेताला 10 रुपये देऊयात। श्वेता आम्हाला सांग, तू 10 रुपयांचं काय करशील? श्वेता चॉकलेट घेणार आहे, मला नाही घेऊन देणार का तू? तुझं नाव काय? रचित। तर रचित चिवाटी, पहिला प्रश्न आहे, त्र्यंबकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? नाही माहिती। मी आधीच सांगू दिलं, नाही माहिती, काही हरकत नाही। तुझं नाव काय? विजय। विजय मला सांग, नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे? वेळ संपली आहे, काही हरकत नाही। तुमचं नाव काय? श्वेता। श्वेता मला सांग, नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक क्षेत्र कोणत्या ऋण धान्याखाली येते? श्वेताने चांगला प्रयत्न केलाय, तिला ऋण धान्याचा अर्थ पण कळालाय, काही हरकत नाही। पण श्वेता तुझं उत्तर चुकलंय, काही हरकत नाही। तुमचं नाव काय? प्राजक्ता। प्राजक्ता चिवाटी, पहिला प्रश्न आहे, त्र्यंबकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला आहे? तर मित्रांनो, प्राजक्ताचे सगळे मित्र मिळून झिंगाड गाणे म्हणताय, बघूया कसं म्हणतात ते। थँक्यू मित्रांनो। तर मित्रांनो, आपण एका बोट मध्ये आलो आहोत आणि इथे एक फॅमिली आहेत, आपण त्यांच्या सोबत खेळूया। तर हा एक गेम शो आहे जिंका नाशिक जिंका, म्हणून मी तुम्हाला 3 प्रश्न विचारेल, जर तुम्ही माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तुम्ही जिंकू शकता 10 रुपये, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तुम्ही जिंकू शकता 100 रुपये आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तुम्ही जिंकू शकता 1000 रुपये। तर तुम्ही सगळे रेडी आहात? तर तुमचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा ग्राम विकास मंत्री कोण आहेत? मिनिटाचा अवधी तुमच्याकडे। नाही नाही, काही हरकत नाही, वेळ संपली आहे। तुमचं नाव काय? सीमा। सीमा, तर सीमा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तुम्हाला नाम द्या? जॉश। जॉश च्यासाठी पहिला प्रश्न आहे, आसाम राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? आसामचे मुख्यमंत्री कोई बात नाही। तुमचं नाव काय? वेरोनिका। वेरोनिका,
तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, आसाम राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तुमचं नाव काय? तुमच्या पहिला प्रश्न आहे, डिजिटल इंडिया सप्ताहाचे घोषवाक्य काय आहे? काही हरकत नाही. तुमचं नाव काय? रॉनल्ड. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत? काही हरकत नाही. तुमचं नाव काय? नायना. नायना चौहाटी, पहिला प्रश्न आहे, आसाम राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? कधीतरी ऐकलं असेल तू? काही हरकत नाही. आपण तुम्ही आमच्या प्रेक्षकांना एखादं सॉन्ग म्हणून दाखवाल पूर्ण फॅमिली. हम भी आपके साथ है, कोई बात नहीं. चलो, थँक यू. आपके साथ बातें करके बहुत मजा आया. थँक यू. तर मित्रांनो, आज आपण होतो सोमेश्वर येथे. बरेचशा प्रेक्षकांनी, भाविकांनी आपल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन बरेचसे पैसे मिळवले आहेत. तर मी असा केव्हाही कोठेही येऊ शकतो तुमचं जनरल नॉलेज चेक करायला. म्हणून बघत राहा जिंका नाशिक जिंका, नाशिक ENT 24/7 वर. तुम्ही बघत आहात नाशिक ENT 24/7. दंग नाशिक, अथांग नाशिक.